नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, टीम इंडियाचा विजयी संघ कायम। उत्तर काशीमध्ये बोगद्याचं काम सुरू असताना काही भाग कोसळला, 36 कामगार अडकल्याची माहिती, बचाव कार्य सुरू। मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, अंतरवाली सराटीला जोरदार स्वागत, मराठा समाजाने शांत बसू नये, जरांगेंचं आवाहन। माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेनं 7व्या नंबरवरती पाठवलं, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवरती टीका, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरेंना जागा दाखवल्याचं वक्तव्य। मुंबईतील शाखा वाद प्रकरणामध्ये ठाकरे गट हायकोर्टात जाण्याच्या तयारीत, कागदपत्र तपासून ठाकरे गट हायकोर्टात धाव घेणार। जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल, कंत्राट मिळवण्यामध्ये अनियमितता असल्याचा आरोप, सुजित पाटकरसह 4 साथीदारांच्या विरोधात आरोपपत्र। बारामतीमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर, तर तब्येतीमुळे कार्यक्रमाला शरद पवार यांची अनुपस्थिती। इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली, पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांमुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप, स्थानिकांच्या आरोग्याला धोका। उघड्यावर जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यावरती मुंबई महानगरपालिकेची नजर, मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईनवरती तक्रार करण्याचं आवाहन, प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय। ज्येष्ठ नागरिकांना उद्यापासून NMMTचा प्रवास मोफत, नवी मुंबई महानगरपालिकेची दिवाळी भेट, मोफत प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र दिले जाणार। नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये झेंडूच्या पानाफुलांनी आकर्षक सजावट, विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। देशभरामध्ये दिवाळीचा उत्साह, सर्वत्र दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन, तर रसिक प्रेक्षकांसाठी एबीपी माझावर सुरांचा फराळ। आज घरोघरी लक्ष्मी पूजन, व्यापारी वर्गाकडून चोपड्यांचं पूजन, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंग। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।